तर बुलेटिनमध्ये बातमी येत आहे. मुंबईमधून मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. तर जलद मार्गावरील ही वाहतूक उशिरानं सध्या सुरू आहे. पारसिक भोगदाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं सुरू आहे. तर ठाण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक देखील उशिरानं सुरू आहे. ऐन सणासुदीच्या वेळेला या ठिकाणी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं अर्थातच चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दिवाळीचा सण अगदी उद्यावर येऊन ठेपलाय आणि त्यातच मुंबईकरांचे मात्र रेल्वेमुळे हाल होताना दिसतात. सकाळीच कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना देखील हा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे आता मुंबईकरांकडून या ठिकाणी संताप व्यक्त केला जातोय. पारसिक बोगद्याजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं ठाण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक उशिरानं सुरू आहे. अर्थातच ऑफिसला जायलाही मुंबईकरांना उशीर होतोय. त्यामुळे या ठिकाणी चाकरमानी नाराज झालेले दिसत आहेत. तर 12 महिने मध्य रेल्वेचं रडगाणं सुरूच असतं आणि सणासुदीच्या वेळेला देखील मुंबईकरांना रेल्वेमुळे नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. आपण अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल. निकेश, काय सांगशील? सणासुदीची वेळ आहे, मुंबईकर घराबाहेर पडतायत आणि त्यात वाहतूक ठप्प झाली आहे. काय अधिक अपडेट्स? येण्यासाठी जो रस्ता आहे त्यातील पारसिक भोंडा जो आहे त्याच्यामध्ये जे आहे रेल्वे रुळावरती तडा गेल्यानंतर जी आहे पूर्ण वाहतूक सेवा जी आहे जलद मार्गावरील जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली होती. त्यामुळे चाकरमान्यांचे असतील मोठ्या प्रमाणात जे आहे ते हाल झालेले आहे. ठाणा रेल्वे स्थानकामध्ये चाकरमान्यांची आणि दिवाळी सणामध्ये ही रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. रेल्वे कर्मचारी ट्रॅकवरती जे आहेत आता रेल्वे तळाचा जो तडा गेलेला आहे त्याचं दुरुस्तीचं काम गेला करत आहेत. मात्र गेली 1.5 ते 2 तास आता संपूर्ण झालेले आहेत. मात्र अजूनही रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत आहे. फास्ट लोकल ज्या आहेत त्या ज्या आहेत आता धीमा मार्गावरनं ज्या आहेत धीम्या गतीने सुरू आहे. काही वेळातच रेल्वे कर्मचाऱ्यांकडनं प्रशासनाकडनं कळवण्यात आलेलं आहे की काही वेळातच रेल्वे जी जलद गतीने रेल्वे सेवा जी आहे ती आता पूर्ववत स्तरावरती येणार आहे. त्याप्रकारे आता काम सुरू आहे. अमृत, नक्कीच निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. तर मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मात्र आत्ताच आपण आमच्या प्रतिनिधींकडून अधिक माहिती घेतली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकदा रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.